नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। पालघर जिल्ह्यातील मनोर ग्रामपंचायत हद्दीतील मनोर रिक्षा स्टँड परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले होते। अनेक वेळा तक्रार करून सुद्धा दुर्लक्ष होत असल्याने अखेर आज सकाळी रिक्षा चालक मालक यांनी हातामध्ये झाडू खराटे घेऊन रिक्षा स्टँड परिसरात साफसफाई करून हा परिसर स्वच्छ केलाय। यावेळी मनोर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी नितीन पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। ते म्हणाले की दिवाळीच्या सुट्टीमुळे कर्मचारी अपुरे आहेत, म्हणून या ठिकाणचा कचरा उचलण्याचे काम राहून गेले। आम्ही कचरा उचलण्यासाठी कचरा उचलणारी गाडी दिली असती, रिक्षा चालक यांनी चांगलं काम केलं आहे असे त्यांनी सांगितले। मनोर ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष असल्याने अखेर आज रिक्षा चालक मालकांनी स्वतः रिक्षा स्टँड परिसर स्वच्छ केला। हातात झाडू खराटे घेऊन रस्त्यावर उतरून एक प्रकारे त्यांनी स्वच्छता अभियान राबवला। तर या कचऱ्यामुळे रिक्षा चालक आणि नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची दाट शक्यता असल्यामुळे आम्ही नेहमी आमचा परिसर स्वच्छ ठेवणार असल्याचं रिक्षा चालक मालक यांनी सांगितलंय। मात्र या ठिकाणी मनोर ग्रामपंचायत कचरा प्रश्न सोडवण्यास अपयशी ठरली असल्याचं दिसत आहे। तसेच या कचऱ्याची समस्या आणि त्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याविषयी अधिकाधिक जनजागृतीचीही गरज आहे। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।